अशोक जरा फ्रीज मधून अंडी आण. अंडी नाहीये. अंडी नाहीये. बर मग जाम आण. संपलाय. जॅमही नाहीये. मस्का आहे का? आहे 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 ना. हा मग आण. तो मस्का त्या पावाला लाव. तिथून ताटल्या काढ. बर चमचे काढ. बर फटाफट. हो रे उशीर झाला. लवकर. हो रे बाबा याची सवय नाही आहे मला. लवकर लवकर करू. माझा दोन पाव. हो य मस्का कडक आहे. तू तो बाहेर नाही का काढून ठेवायचास? तुला माहित होता ना मग तू का नाही काढून ठेवलास? श्या जाऊ दे आपण सुका पाव खाऊन जाऊया. जाऊ दे. मला तशी फारशी भूक नाहीच आहे. आपण कॅन्टीन मध्येच खाऊया. तेच ना. का आत्ता तर मनालाच भूक नाहीये म्हणून. म्हणजे तेच ते वाटलं खावंसं तर कॅन्टीन मध्ये खाऊया. आणि अशोक ताईला काही सांगू नकोस हा. नाही तर ती म्हणेल दोन दिवस मी बिझी होते तर या लोकांनी घराची पार वाट लावून टाकली. असं कसं सांगेन मी? तुझा काय भरोसा नाही बाबा. ए जय आपण एक काम करूया दूध पिऊन जाऊया. थांबते. दे इथे. दे इथे. थांबना थांबना. दे रे इथे. मला पण सवय करू दे ना. दे इथे जा प्लीज जरा बघ ना. हॅलो. यस करमरकर. नाही मी तर नाही आहे घरात. जय एक मिनिट. हा हो अशोकच बोलतोय. आपण कोण? हां ए कोण जे काकू. 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 हां काकू काय आलं? भीत. हाय मॉम हाऊ आर यू? हां हो तू नव्हतीस ना. अच्छा कसा आला सेमिनार? ओके. हो ताईनी जरा बघून कर बघून कर. काय नाही ग अशोक दूध सांडतो. हो नाहीतर काय काय माहित नाही बाबा. ऑफकोर्स. अग अग ताईनं तुला का फोन केला आहे मी का विचारू? बर मग हे तू ताईला पण सांगा. या ओके चलो बाय. ए आई 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 आई. हां माझं पत्र मिळालं. थँक्यू. हो या ओके देन बाय अँड टेक केअर. ओके चलो. हां घे. काय झालं? ताईने आईला का फोन केला हे मला माहिती नाही म्हणून आई चिडली. अरे बापरे तुला भीती नाही वाटत? भीती छे कसली? Thank you.
राहुल हाय 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 बॉबी हाय बॉबी काय करतोयस काय रे मस्त हे व्यायाम मस्त फ्रेश हवा सकाळी जात नाहीस तू हल्ली नको रे बाबा काय बाहेर आता पावसाळ्याचे दिवस किचकिट सगळी शी 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 नको त्यापेक्षा आपली गच्चीच बरी रे मस्त हवा आहे चंद्र आहे सूर्य आहे पक्षी आहेत झाड आहेत वा बॉबी हा तुझ्याकडे थोडं काम होतं काय तुझ्याशी थोडं बोलायचं आहे म्हणजे मॅक्स सारखं नाही ना काळा पाणी काय नाही अरे माझ्याबद्दल नाही रे बाबा मग डिब्याबद्दल आहे डिब्याबद्दल नापास झाला नाही मग अरे तो म्हणतोय की त्याला एक मुलगी आवडते अरे वा अरे वा नाही बॉबी मग अरे तो खूप घाबरलाय का आणि मी पण म्हणजे नाही तस नाही तस नाही तो म्हणतो की माझ अभ्यासात लक्षच लागत नाहीये अच्छा ते दोघे एका वर्गात आहेत काय एकत्र अभ्यास करता करता नाही आपल्या कोपऱ्यावरच पिझ्झा शॉप आहे ना तिथे काम करते जाता येता त्याला हाय करते हाय करते म्हणून आवडली हो बॉबी ॲक्च्युली त्यांनी फक्त मलाच सांगितलेलं आणि कोणाला सांगू नकोस असंही सांगितलेलं पण बॉबी तू बोलशील त्याच्याशी काय बोलू काय नाही रे ही इट्स अ पार्ट ऑफ ग्रोईंग प्रोसेस या वयात असं होत आता हे मी तुला सांगायचं का पण तो म्हणतो की मला काही सुचतच नाही आहे अभ्यासच होत नाही म्हणतोय अभ्यास होत नाही पासिंग फेज असते रे काय नाही तू येईल येईल त्याच्यातनं बाहेर येईल पण कधी आणि कसा काय तू जरा अति अभ्यास बिभ्यास करतो ना म्हणून हे त्याच्या डोक्यात बसलंय काय काही विरंगुळा नाही काही छंद नाही काही खेळ नाही काय नाही आमच्यात पण येत नाही तो हल्ली संध्याकाळी ते काय चालणार नाही त्याला बोलवा तुम्ही हां पण तो येत नाही ना अरे मग तुम्ही जात जाता याकडे त्याच्याशी बोला त्या मुलीविषयी बोलायला लावा म्हणजे मग म्हणजे काय होईल बोलून टाकलं ना की तेच तेच विचार डोक्यात राहत नाहीत बोलता बोलता त्याच्याच लक्षात येईल त्याचा वेडेपणा येईल का आता येईल का कसं सांगू नीट ऐक भाऊ मी मोठा आहे म्हणून तू माझ्याकडे आलायस म्हणजे प्रॉब्लेम घेऊन मी सोल्युशन द्यावं म्हणून पण अर्थात डिसअपॉइंट वगैरे काय होऊ नकोस पण हे होतंच रे या वयामध्ये होतंच आहे म्हणजे ॲबनॉर्मल असं काही नाही आहे ते पण तुला खरं सांगू हे खरं असेल ना तरच टिकेल नाही तर नाही तर फक्त त्याचा अभ्यास होईल एवढं मात्र बघा बघतो पिझ्झा शॉपमधली मुलगी येता जाता दिसणारी काय खरं नाही टेम्पररी रे आणि तुम्ही सुद्धा एवढं सिरियसली घेऊ नका आणि त्याला सारखं नको नको करू नका उलटी रिएक्शन होईल त्याची त्याच्याशी बोलत राहा चांगलं आणि म्हणावं जरा मुलींशी इतर मुलींशी सुद्धा मैत्री करायला शिक म्हणजे कधी नव्हे ती मुलगी बघितल्यासारखं करणार नाही जा पळ आता आणि डिबे आहे कुठे रे बघतो मोठे होत आहे तुम्ही आता आता बाकी सुद्धा गोष्टी मोठ्या माणसांसारख्या करा म्हणजे झालं थँक्स बॉबी चल बॉबी बॉबी समीर आलाय अरे हाय समीर हू यू अंकल हाऊ आर यू बस 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 बस
काय आज काय सहज आहे ना का नाही हॅलो म्हणायला आलो तुम्हाला आणि तसं एक माझं छोटस कामही होतं तुमच्याकडे काय नाही असं काही नाही काय बॉबी अंकल मी माझ्या आईला सांगितलं तुमच्याबद्दल माझ्याबद्दल तसं घाबरून जाऊ नका म्हणजे इन जनरल सगळ्या आनंदवन बद्दलच सगळ्यांबद्दल तर आई म्हणाली की एकदा घेऊन ये सगळ्यांना आपल्याकडे जेवायला सांग म्हणाली जेवायला म्हणजे काय पण त्यापेक्षा असं का नाही करत तू सगळे तिकडे जाण्यापेक्षा सगळ्या लटांबर जाण्यापेक्षा आईलाच तू इथे घेऊन ये आणणारच होतो पण हळूहळू का यु नो इथे सगळं तिला धक्काच बसेल काय रे सॅमी लीना तुला भेटलेली पहिलीच मुलगी ना का का असं नाही सहजच काय सांगायचं नाहीये का नाही असं नाही तशी पहिलीच तशी पहिलीच अशी नाही काय अंकल असं नाही काय आमच्या राहुलला जरा एक प्रॉब्लेम आहे काय म्हणजे तू नंतर सांग त्याला पण हळू सांग म्हणजे लीना ऐकणार नाही असं सांग काय झालंय जाऊ दे ना बॉबी काय झालं राहुल एनिवे म्हणजे हा म्हणजे लीना पहिलीच काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही म्हणजे जग बदललेलं नाही आहे थोडक्यात लीना काय थांब ना किती दिवसात भेटली नाहीस तुम्हाला मग मग काय मग समीरकडे काय झालं ते सुद्धा मी सांगितलं नाही काय झालं विचारलंच काय एका शब्दाने तरी आता आपण भेटलोय कुठे मी सध्या एवढी बिझी आहे ना लीना माझं शूट ठरलंय ना समीरच्या इतक्या मस्त आहेत तुला सांगू एकदम एकदम वॉम आहेत आणि त्या सुद्धा नोकरी करतात ना त्यामुळे एकदम अशा अवेअर आहेत एकदम अशा आउटगोइंग मस्त मॉडर्न माझ्या आई किंवा काकू सारखे असं तर काय झालं असतं नाही माझं एकदम तिरफळ कोकम हिऱ्याच्या कुड्या आहे बोरिंग पण एकदम मस्त आहेत मला काय म्हणाला माहितीये मला म्हणाल्या की तू नोकरी केलीस तरी चालेल काहीच हरकत नाही आणि जर तुला इतक्यात लग्न नको असं वाटत असेल तर थांबू आपण या म्हणजे सगळं तुझंच ऐकलं त्यांनी करेक्ट की नाही आणि मुख्य म्हणजे त्यांना नातेवाईक पण नाहीयेत फारसे आमच्यासारखा गोतावळा नाहीये पण का माहितीये का समीरचे बाबा खूप लहानपणी गेले ना लवकरच त्यामुळे त्यांच्या त्या बाजूचा काही नाहीच आहेत नातेवाईक जे काय आहेत ना ते सगळे यांच्याच बाजूचे माहेरचे सॉरी पण सकाळी आईचा फोन आला होता तिने तुला आल्या आल्या लगेच फोन करायला सांगितलाय सकाळी हो मग ती म्हणाली की तुम्ही निघून जाता तर पहाटे 2 वाजता सुटली अरे पण तिने का फोन केला होता काही म्हणाली का ती विचारत होती ताईनं का फोन केलेला रविवारी मी सहज केला होता मी म्हटलं मला माहित नाही तर म्हणत होती तू का नाही विचारलंस म्हणून माझ्यावरच चिडली बरोबर आहे सगळं तुझ्यामुळे तिच्यामुळे सगळं हॅलो हॅलो आई हा हाय आई तू फोन का केला होतास अग असच अगं आई पण मेल वेगळी फोन वेगळा नाही नाही असं काही नाही हाय हाय किती तरी गोष्टी आहेत आई माझं शूट आहे अगं माझ्या स्वतःच्या कॉन्सेप्टचं शूट आहे हो अर्थात बट आय एम एक्साइटेड ए हो आई लीनाचं लग्न ठरलं समीरशी हो त्यांना कसं कळणार कोण समीर ते तिला माहितीये एक कुण एक गोष्ट कशी काय आम्ही मेल करतो रोज नियम आहे म्हणजे माझ्याबद्दलही सगळं माहितीये ऑफकोर्स नाही तर काकांना कसं कळलं असतं तू ड्रग रॅकेट मध्ये पकडला गेला असते लीना ड्रग रॅकेट मध्ये काय पकडला गेला नीट सांगता येत नाही तुला तेच ते रे एक मिनिट अशोक तू ड्रग रॅकेट मध्ये पकडला गेला होता मग कन्फ्युजन हाच प्रॉब्लेम होता बॉबीशी बोलताना हळू हाय हा ठेवू अग आम्ही फोन केलाय नाही नाही बर काय येस हळू हा
नाही नाही नो थिंकिंग नो थिंकिंग तू येच. अगं ते नंतर येतील ना, तू ये. नाही नाही तू यायलाच पाहिजे. ओके या बाय. ए ताई, आई येणार आहे. अगं तिचं काहीतरी थीसिसचं काहीतरी काहीतरी काम आहे, तर ती म्हणाली बाबांचं ठरत नाही म्हणून मी पण ठरवत नाही. अगं मी तिला म्हटलं की तू ये. सो शी सेड ओके. मजा येईल पण मी ओळखत नाही ना त्यांना. हो आणि माझी कधी येणार आहे? लवकरच. नेमकं माझं शूट आलं. अचानक कसं का शूट लागतो? कारण ते चॅनल वाले डिसिजन घेत नाहीत आणि जेव्हा घेतात तेव्हा त्यांना ते सगळं काल हवं असतं. म्हणजे व्हेन डू यू वॉन्ट इट? यस्टरडे. ए पण आता काय त्याने सॉलिड प्रोग्राम केला पाहिजे. आपण माझ्या घरी जाऊया का जेवायला? ए माझ्या आईने जेवायला बोलवलेलंच आहे, मग त्या आल्या की सगळेच जाऊ. तसा प्रोग्राम नाही रे. आपण एस एल वर्ल्डला जाऊया, वॉटर वर्ल्डला जाऊया, हाऊस आहे तर नाईट सफारी वगैरे. करेक्ट. नको मग भेट काय होणार? मला खूप बोलायचंय काकूंशी. हो हो हिला काकूला खूप बोर करायचंय. ए मॅक. ए लीना. सॉरी या सॉरी प्लीज. बाबा आले होते आम्हाला भेटले नाही. आता आई आली की तिचा कब्जा घेऊ नका तुम्ही. राईट. ए मग त्यांची आणि माझी भेटच होणार नाही का? कोस होणार. काकूच बोलवून घेईल. समीरला बोलव मला भेटायचंय म्हणून. हो अरे बापरे. आणि मग मी इथे राहू की नको? का नाही नाही असच असच काय? ए ताई पण एक संध्याकाळ तरी आपण इकडे घालूया ना. हा प्लीज प्लीज. म्हणजे काय करूया मध्ये आऊला काहीतरी मस्त बनवायचं. बॉबी आणेलच आईस्क्रीम आणि बाकीची जी काय किरकोळ तयारी आहे ना ती लीना करेल. लेट्स हॅव अ पार्टी. यस. हे केव्हा केलं? केलं. हे बघा कक्क आता हे ठेवा असं कुठे तरी. ठेवूया ठेवूया देवघरात ठेवूया. चल नाही का हो खरंच नसताना परत येणार. येणार जाणार आहे. तुझं घर म्हणजे काय? राष्ट्रपती भवन आहे काय? आज काय बिल क्लिंटन आला, उद्या काय मायकेल जॅक्सन आला, काय मायकेल जॅक्सन. आणि हे बघा समजा आम्ही चेष्टा केली तर तुम्हाला समजलं नाही असं तुम्ही दाखवा. आणि गाडवा उठ माझ्या पायावर काय बसतो. काकू काय करते मग किचन मध्ये जा चिकन करणार. सरप्राईज आहे ती एकटी दुपार बसून किचन मध्ये. काकू काकू आता आग्रह आहे ना लोकांचा बसाचा बसा. अगं तुझ्या फेअरवेल साठी जमलोय ना इथे आम्ही का? जाऊ आम्ही. चल रे तू बोलू शकतो आपली धडकत नाही. तुझा कुत्रा सुद्धा हाल खाणार नाहीये तिकडे. काही आफ्रिकेतून वाघ आणि सिंह आणू नको इथे पाडायला. एक ऑलरेडी आहे अरे वाटेल ते म्हणजे काय वाटेल ते बोलणारच मी. हे बघ मी आज काय वाटेल ते बोलणार तुला आणि तुला सगळं मुकाट्याने ऐकून घ्यावंच लागेल. काय झालं गं? ए काकूना बोलल्याबद्दल नाही, वाघ सिंहना बोलल्याबद्दल राग आला त्याला. राहुल यू टू बघितलं ना एकेकाचा रंग कळायला लागले तुला आता. ए काकू पण तू आता खूप हसून घे, नाही तो किती दिवसात तुला हसायलाच मिळायचं नाही. काय बोलू दे रे बोलू दे. लीना आहे ती, तिला काय वाटेल ते बोलायचं लायसन्स द्यायला. मला तर मजा येते बाबा. मला तुम्हाला हसतायत पोरांना मजा येते. बाबा मला 100 गुन्हे माफ आहेत. तुला नाही रे बाबा तुला नाही. हसतोस काय रे बाबा? आणि बॉबी तुला पण नाही. मला पण नाही. आई मला अजून भूक लागली आहे का दुसरं काहीतरी देणं? तिकडे काम.